थोडक्यात पण महत्त्वाचे या सिरीजमध्ये मी सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय आहे पिकाच्या लागवडीपासून असलेले पोटॅशचे महत्व म्हणजे आजचा हा विषय घेण्याचं कारण असं आहे की आपण वर्षानुवर्ष पाहत आलो आहे की शेतकरी शेती करत आहे पण पोटॅशचा वापर हा फळाच्या साईजच्या वेळेस किंवा रंगगोडीच्या वेळेसच शक्यतो केला जातो पण शेतकरी मित्रांनो लागवडीपासूनच पोटॅश पिकायला गरजेचं आहे आता ते म्हणजे कसं सर्वात पहिला मुद्दा की पानात जे काही अन्नद्रव्य तयार होते फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये तर ते अन्नद्रव्य वहनासाठी इतर बॉडी पार्ट्समध्ये किंवा प्लांटमध्ये सगळीकडे नेण्यासाठी पोटॅशची गरज असते त्यानंतर पर् पर्णरंद जे असतात ज्याला आपण स्टोमॅटो असे म्हणतो ते चालू बंद करण्यासाठी सुद्धा पोटॅशची गरज असते म्हणजे पोटॅश तिथे पाणी फिल करून ते पर्णरिद्र तिथे प्रेशर क्रिएट करून ते पर्णरंध बंद किंवा चालू करत असतो म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा हिट स्ट्रेस असते किंवा थंडी असते किंवा पाण्याचा ताण असतो अशा वेळेस समजा पाण्याचा ताण आहे अशा वेळेस जर पाण्यातनं जर पाणी कमी होऊन गेलं किंवा पाण्याचं बाष्पीभवन होऊन गेलं तर अशा वेळेस पीक वॉटर स्ट्रेसमध्ये जाईल तर अशा वेळेस पर्णछिद्र बंद करून पोटॅश पिकाला त्या स्ट्रेसपासून वाचवत असतो त्याचप्रमाणे थंडीतही एखाद्या स्वेटरसारखं पोटॅश पिकाला वाचवत असतो किंवा उब देत असतो तसेच रोगप्रतिकार क्षमता तयार करण्यासाठी ज्या एन्झाईम्सची किंवा ज्या गोष्टीची गरज मध्ये तयार होण्याची गरज असते तीसुद्धा पोटॅशमुळे तयार होत असते मग आता हे सर्व जे कामं आहेत तर हे लागवडीपासूनच चालू असतात म्हणजे झाड लागवड केल्यापासूनच ही सगळी कामं चालू असतात तर मग पोटॅश आपण जर फक्त शेवटी वापरला तर मग ही कामं होणार कशी मग अर्थातच पोटॅश न दिल्यामुळे पोटॅशची कमतरता येणार सुरुवातीपासूनच मग सुरुवातीपासूनच ही कामं जसं पानं अन्न वाहून नेणे पर्णरंद बंद चालू करणे स्ट्रेसमध्ये टिकून राहणे हे कामं झाड करू शकणार नाही त्यामुळे पोटॅशचं महत्त्व पहिल्या दिवसापासून आहे तसेच स्टार्च किंवा शुगर किंवा रंग गोडी किंवा फळातील गर तयार करण्यासाठी पण पोटॅशची गरज असते मग आता हे सगळं होण्यासाठी पोटॅश अगदी जर आपण एकदम छोट्या लेअरमध्ये जरी बघितलं तर एका हेक्टरमध्ये बाराशे ते ते तेराशे किलो किंवा बाराशे ते तीन हजार किलोपर्यंत हेक्टरी पोटॅश असतं जमिनीमध्ये पण तरी त्यातील सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के हा फिक्स असतो म्हणजे तो सिलिकॉनसोबत किंवा इतरांद्रायांसोबत फिक्स किंवा स्थिर झालेला असतो त्यामुळे त्या टोटल दोन तीन हजार किलो पोटॅशपैकी अगदी दोन टक्के हा सोल्युबल असतो आणि तो पिकाला उपलब्ध होत असतो परिणामी त्याची स्ट्रेस किंवा त्याची कमतरता आल्यामुळे पिकाला आपल्याला बाहेरून रासायनिक खतांद्वारे पोटॅशची उपलब्धता द्यावी लागते तरी पोटॅश अवेलेबल होत नाही कारण की फिक्सेशन आणि ह्या पी एच किंवा या सगळ्या अडचणी असतात मग अशा वेळेस जर आपण पोटॅश मोबलायझिंग बॅक्टेरिया किंवा के एम बी किंवा मायक्रोवॅक्सचा अपटेकचा वापर जर केला तर आपल्याला ह्या जीवाणूंनी स्रवलेल्या ऑर्गॅनिक ॲसिड्समुळे एकतर जी काही अनुद्र त्याच्यासोबत फिक्स होणार आहेत किंवा जी त्याच्यासोबत स्पर्धा करणार आहेत त्यांचं चिलेशन होतं आणि त्यामुळे परिणामी कॉम्पिटिशन न झाल्यामुळे पोटॅश पिकाला इझिली अवेलेबल करून घेता येतं धन्यवाद